नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ नगर नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आवाज तुमचा आज आपल्याकडे श्रोत्यांशी संवाद करण्यासाठी आलेले आहेत एक विशेष पाहुणे त्यांचं नाव आहे अनय जोगळेकर अनय जोगळेकर हे मुंबई इथल्या ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन किंवा ओ आर एफ या संस्थेमध्ये रिसर्च फेलो म्हणून काम करतात आणि इस्रायल या देशाची भारतातली जी वकिलात आहे या वकिलातीमध्ये ते जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतात आज योगायोगानं स्नेहालयचे प्रकल्प पाहण्यासाठी म्हणून ते अहमदनगरला आले होते आणि म्हणून रेडिओ नगरच्या विनंतीवरून आमच्या श्रोत्यांसाठी खास तुमच्यासाठी संवाद करण्यासाठी म्हणून आज ते आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओत आलेले आहेत आणि मी तुझं मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर्वप्रथम रेडिओ नगरच्या श्रोत्यांना नमस्कार आणि तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे मला असं वाटतं अने की आपल्याकडे तुझ्या कामांविषयी दोन्ही क्षेत्रातल्या जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता तर आहेच पण आम्हाला सर्वप्रथम तुझ्याविषयी वैयक्तिक जाणून घ्यायचंय की तुझं लहानपण कुठे होतं तुझा जन्म कुठे झाला आणि ते लहानपण कसं गेलं कोणत्या शाळेत तू शिकलास माझा जन्म ठाण्याचा म्हणजे था। गाव तसं नाही सगळं गेली कितीतरी वर्ष तीन पिढ्या आमचे घरचे सगळे ठाण्यालाच राहतात था। त्यामुळे ठाण्यात जन्म झाला मराठी माध्यमाच्या शाळेत सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये शिकलो ग्रॅज्युएशन झालं नंतर फायनान्समध्ये सी ए करायचं असं डोक्यात होतं पण तेव्हा अचानक जाणीव झाली की याच्या सगळ्याच्या चाकोरीबद्दल आयुष्य जगडून काही फायदा नाही काहीतरी वेगळं केलं पाहिजे पण वेगळं म्हणजे काय याची काही कल्पना नव्हती काय करायचं सामाजिक क्षेत्रात रस होता थोडंसं व्हॉलेंटिअरिंग आणि हे चालू होतं आणि त्यानिमित्ताने इंटरनेट जास्तीत जास्त वापरायला सुरुवात केली त्या रामभाव मळगी प्रबोधिनी म्हणून एक सामाजिक संस्था आहे त्याच्याबरोबर एक दीड वर्ष काम केलं त्या योगाने इस्रायल कॉन्स्युलेटमध्ये काम करायची संधी मिळाली आजपर्यंत तिथे काम करते गेली पाच वर्ष मधल्या काळात पत्रकारी शिक्षण पूर्ण केलं तसं औपचारिक शिक्षण माझं एमकॉम आणि प्राध्यापकीचं हे झालेलं आहे पण त्याचं कधी त्या क्षेत्रात काम नाही केलं तसं मी पत्रकार स्वतःला म्हणून जास्त घेऊ शकतो बरोबर आहे म्हणजे माध्यम आणि संवाद या सगळ्या गोष्टींशी तुला जास्त आवड आहे नैसर्गिकरित्या पण मग आता तुला मला वाटतं पहिले मी ओ आर बद्दल तुझ्याशी चर्चा करतो कारण सध्याच्या जे प्रचलित प्रमुख सामाजिक ग्रामीण विकासाचे किंवा मानवी विकासाचे आपले प्रश्न आहेत त्याच्यावरती एक संशोधन आणि काही उपाय सुचवण्याचं काम आपली संस्था ही करते आणि मला वाटतं की देशात प्रश्न मांडणारे आणि प्रश्न उभे करणारे फार लोक आहेत त्या मानाने प्रश्न सोडवणाऱ्यांची आपल्या देशामध्ये खूप कमी आहे आणि तुम्ही त्यातले एक आहात की तुम्ही विचार करता आणि त्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करता तर मी तुला असं विचारतो की ही जी ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन संस्था आहे ती स्थापन कशी झाली आणि त्याचे काय उद्देश होते पाश्चात्य जगा देशामध्ये थिंक टँक ही कल्पना अनेक दशकं विकसित झालेली आहे आपण सगळेजण लोकशाही देशात राहतो पण आता अण्णाजाऱ्यांच्या चळवळीमुळे आपल्या सगळ्यांच्या हे एक लक्षात आलेलं आहे की लोकशाही म्हणजे पाच वर्षातनं एकदा मतदान करणं एवढं नाही शासनाचे निर्णय असोत शासनाचे विचार असोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विकासाच्या क्षेत्रामध्ये त्याच्यात आपण नागरिक म्हणून किंवा जनतेतील सुजाण नागरिक म्हणून किंवा मग वेगवेगळ्याचे प्रतिनिधी म्हणून आपली पण काहीतरी भूमिका असली पाहिजे आपला पण काहीतरी विचार असला पाहिजे आणि आपले विचार हे सरकारपर्यंत पोचवता आले पाहिजेत याची खूप गरज असते दुर्दैवाने रोजच्या आयुष्यात आपल्याला आपले विचार सरकारपर्यंत पोचवता येऊ शकत नाहीत त्यामुळे थिंकटँक म्हणून किंवा ज्याला विचार मंच असं म्हणता येईल अशा ज्या संस्था पाश्चात्य देशात उदया असल्या आपल्याकडेही मोठ्या प्रमाणावर त्या आलेल्या आहेत त्यांची गरज निर्माण झालेली आहे की अशा संस्था एक जनतेला आणि जनतेतल्या प्रबुद्ध वर्गाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात सामाजिक कार्यकर्ते असो शिक्षणतज्ज्ञ असो किंवा इतर काही राजकीय कार्यकर्ते असोत यांना सगळ्यांना एका मंचावर आणून वेगवेगळ्या विषयातले शिक्षण असेल आरोग्य असेल अशा विषयांमध्ये चर्चा घडवून आणतात आणि त्यांचे विचार संग्रहित करून ते सरकारपर्यंत पोहोचवतात आणि सरकारच्या कायद्यांमध्ये किंवा सरकारच्या धोरणांमध्ये ते विचार प्रतिबिंबित व्हावेत म्हणून अशा संस्था प्रयत्न करतात ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन हा भारतातला सर्वात मोठा खासगी क्षेत्रातला थिंक टँक आहे तो गेली वीस वर्ष दिल्लीमध्ये कार्यरत आहे पण दिल्लीमध्ये कार्यरत असताना त्याचं क्षेत्र हे प्रामुख्याने परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा या याच्यापर्यंत सीमित होतं पण खास करून गव्हर्नन्स किंवा सुशासन या जी संज्ञा आहे त्याच्यात त्याचा वाढता स्कोप बघून असं ठरवण्यात आलं की मुंबईमध्ये पण ओ आर एफची स्थापना करावी आणि ओ आर एफ मुंबईचं कार्यक्षेत्र हे नागरी विषयांपुरतं मर्यादित असावं त्यानिमित्त म्हणून ऑक्टोबर दोन हजार नऊ गांधी जयंतीच्या दिवशी ओ आर एफ मुंबईची स्थापना करण्यात आली ओ आर एफ मुंबईचं कार्यक्षेत्र म्हणजे प्रामुख्याने जे सहा विषय आहेत आरोग्य असेल शिक्षण असेल त्यानंतर नागरी सुविधा असतील त्याच्यानंतर युवा विकास सर्वसमावेशक विकास याच्यात ग्रामीण विकास हे आपण आणू शकू आणि भारताची जी संस्कृती आहे ती तिचं संवर्धन आणि संगोपन असे हे सहा विषय आहेत त्यानुसार ओ आर एफ गेले दोन वर्ष वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करत आहे अशा प्रकारे तुम्ही जे काम करता काही अभ्यास करता निष्कर्ष काढता किंवा मतं व्यक्त करता त्याचा एकूण आपल्या राजकीय व्यवस्थेवरती सामाजिक व्यवस्थेवरती कितपत प्रभाव पडतो मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडू शकतो अर्थात आपण किती कार्यक्षमतेने आणि किती लोकांपर्यंत पोचून काम करतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात पण ओ आर एफचे काम करण्याची पद्धत ओर एफ खास करून तीन प्रकारच्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घेते एक म्हणजे वेगवेगळे तज्ज्ञ असतील वेगवेगळ्या विषयांवरचे त्यांची व्याख्यानं आयोजित करणं आणि त्यांचं असा हा त्यातला एक विषय झाला दुसरं म्हणजे एक सामाजिक प्रश्न असतील ते आपल्या सगळ्यांना सतावतात त्यांच्यावर परिसंवाद आयोजित करणं आणि त्या परिसंवादांवर आयोजित त्याच्यावर आधारित रिसर्च रिपोर्ट किंवा संशोधन अहवाल तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि मग त्याच्या आधारे सरकार धोरण बदलण्यासाठी सरकारवर दबाव आणणं किंवा पाठपुरावा करणं असा हा दुसरा भाग झाला आणि तिसरा भाग म्हणजे जे विषय आहेत की ज्यांच्यावर संशोधन करण्याची सामाजिक विषयांवर नितांत गरज आहे त्या विषयांवर ओ आर एफ मधले संशोधक ते हातात घेऊन त्याच्यावर संशोधन करतात आणि तीन महिने सहा महिने साधारणतः या अवधीच्या तो संशोधन अहवाल प्रकाशित करतात आणि मग त्याच्या आधारे मीडिया असेल किंवा त्याच्या इतर नाग राजकीय प्रतिनिधी असेल त्यांच्यापर्यंत तो अहवाल पोचून त्यांच्याद्वारे सरकारचं धोरण ठरवण्यात काम मला काम चार हे ऐकून फार आनंद झाला पण आता ह्या ज्या सगळ्या सामाजिक बदलाच्या चळवळी आहेत त्याच्याशी हे रेडिओ केंद्र ही स्नेहालय संस्था यांचाही घनिष्ठ संबंध आहे एक छोटा कॅपटलिस्टचा रोल ही संस्था सुद्धा करत असते आपल्या कुवतीनुसार मला असं विचारायचं आहे की खूप चांगल्या गोष्टी आणि खूप चांगले मुद्दे तुमच्यासारख्या संस्था ओ आर एफ सारख्या संस्था मांडतात आणि त्या गोष्टींमुळे निश्चितच देशाचं आणि समाजाचं एक व्यापक भलं होणार असतं परंतु आपल्या देशामध्ये अशा गोष्टी मांडल्या तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये त्या अडवणारा आणि त्या नाकारणारा एक हितसंबंधितांचा वर्ग सिस्टीममध्ये आहे आणि आपण बघतो की आज देशामध्ये निवडणूक सुधारण्याच्या विषयावरून जो तुमचा सुशासनीय विषयाशी निगडीत एक प्रमुख विषय की त्याच्यामध्ये खूप मोठे बदल व्हावेत असं भारतातल्या लोकांना वाटतंय आणि सगळेच जण एकूण राजकीय प्रक्रियेचं गुन्हेगारीकरण किंवा वाढता भ्रष्टाचार किंवा अनअकाउंटेबिलिटी पॉलिटिकल सिस्टीमची याबद्दल खूप लोक बोलतात चर्चा करतात पण प्रत्यक्षामध्ये थोडीशी जी हालचाल होते ती असा जनआंदोलनाचा भला मोठा रेटा जसा आता अण्णा आजारांनी जनलोकपालच्या बाबतीत आणि इतर सर्व लोकांनी मिळून इंडिया अगेन्स्ट करप्शननी मारला असा थोडा धक्का दिल्यावर कुठेतरी थोडीशी जाग आल्यासारखं वाटतंय तरी पण गोष्ट परत आ, था, एका जागी येऊन थांबते आणि ती परत पुढे जाणं ज अवघड वाटतं म्हणजे आपल्या देशाचं सगळी जी आत्ताची स्थिती ती अशी आहे की बदलाला फार प्रो नाही आहे ती पूरक नाही आहे तर ओआरएफ जे चिंतन करतं आणि मांडतं त्याच्या पुढे जाऊन त्याला असं काही ऑर्गनाईज करावं लोकांच्या मध्ये जाऊन आणि त्याला तुमचे जी मतं निष्कर्ष भूमिका यांना लोकांचा थेट पाठिंबा मिळवा अशा पद्धतीचं पण काही काम तुमचं असतं तुमचा हा खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे मी थोडीशी वेगळी सुरुवात करतो आणि मग त्याच्या उत्तराकडे येतो विचार मंच ही पाश्चात्य देशातली संकल्पना असली कारण तिथे अशा प्रकारच्या विचार मंचांना सरकारी म्हणजे यंत्रणेमध्ये स्थान असतं स्था। त्यांचं मत सरकार वारंवार मागून घेतं आणि त्यानुसार आपल्याच्या बदल करतं भारतात दुर्दैवाने अजून तशी परिस्थिती आपल्याला दिसत नाही जसं आता तुम्ही म्हटलात की खूप जनमताचा रेटा आला तर सरकार थोडंसं बदलतं त्यामुळे थोडंसं असं चित्र निर्माण झालं होतं की भारतातले विचार मंच असतात ते तसे दिल्लीत किंवा मुंबईतल्या एखाद्या कोपऱ्यात बसून काम करतात आणि त्याच्यावर कितीही गंभीरपणे मंथन केलं तरी त्यांचा थेट कार्यकर्त्यांशी किंवा थेट जे लोक जमिनीवर ग्रासरूटमध्ये काम करतात त्यांच्याशी संपर्क नसल्यामुळे किंवा शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क नसल्यामुळे त्यांनी केलेलं मंथन हे एका रिपोर्टपुरतं मर्यादित राहतं त्यामुळे दुसरीकडे आपल्याला असं दिसतं की खास करून राज्यामध्ये म्हणजे तुम्ही मुंबईत काम करता किंवा अहमदाबादमध्ये काम करता किंवा बंगलोरमध्ये काम करता राज्याचे प्रश्न आणि देशाचे प्रश्न याच्यात अनेक तफा हे आढळतात त्यामुळे तुम्हाला अनेकदा दिसतं की राज्याच्या प्रश्नांमध्ये खास करून महाराष्ट्र हे आपलं पुरोगामी राष्ट्र राज्य आहे महाराष्ट्रात अनेक विषयांवर दशकानुदशक गेले तीस वर्ष चाळीस वर्ष काम करणारे असे थोर सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचे विचार हे अनेक तज्ज्ञांपेक्षा कितीतरी जास्त चांगले आहेत किंवा त्यांचं काम त्याची तर ते लोकांसमोर आहे म्हणजे त्याची काही कुठे पुस्तकं लिहायची गरज नाही पण दुर्दैवाने या लोकांचे विचार जे सरकारी धोरणात उमटायला पाहिजेत ते तेवढ्या उमटले जात नाहीत कदाचित त्यांनाही स्वतःला तिथे मुंबईत येऊन स्वतः आपण काम करतोय त्याचं गवगाव करायची त्यांना आवश्यकता वाटत नाही आणि दुसरी गोष्ट जे मुंबईत जी मीडिया खास करून मुंबईत स्थित आहे त्यांनाही या ह्याच्या पलीकडे चाकुरीच्या बाहेर जाऊन कदाचित अशा लोकांना आणून त्यांची मतं या सगळ्या प्रोसेसमध्ये हे करणं कदाचित तेवढं शक्य होत नसावं म्हणजे जे काही कारण असेल त्या म्हणून आम्ही ओआरएफ ला हे लक्षात आलं आम्हाला म्हणून आम्ही त्याच्या दृष्टीने छोटं पाऊल टाकलेलं आहे अजून त्याला बरेच गोष्ट करायच्या आहेत पण त्यासाठी आम्ही महाराष्ट्र पन्नास हे एक अभ्यास केंद्र सुरू केलं बरेचसे टँक हे त्यांचा पूर्ण विचार करण्याची आणि काम करण्याची इंग्रजीमध्ये काम करतात आणि शेवटी आम्हाला असं जाणवलं की महाराष्ट्राच्या प्रश्नांवर खास काम करणारा आणि मराठीतून काम करणारा असा जर एक विचार मंच किंवा असं जर अभ्यास केंद्र तयार करता आलं की ज्याच्यात सामाजिक कार्यकर्त्यांना आणि नागरी तज्ज्ञांना एका व्यासपीठावर आणता आलं आणि मग दोघांचे विचार देवाणघेवाण झाली तर असं हे करता येऊ शकेल त्यानिमित्ताने ओ आर एफच्या या केंद्राचं उद्घाटन पोपटराव पवारांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर झालं आणि काही प्रोजेक्ट्स त्यांनी हाती घेतलेले आहेत दुसरा भाग आहे तोही महत्वाचा हो आहे की विचारमंचांचं विचार काम भारतात फक्त रिपोर्ट पब्लिश करणं किंवा नुसते सरकारकडे पाठपुरावा करणं याच्याशी मर्यादित असता कामा नये कारण कुठलाही बदल घडवून आणायला भारतासारख्या देशात तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यात अॅक्टिव्हिजम किंवा त्याच्यात चळवळीचं हे असल्याशिवाय त्या गोष्टी होत नाहीत कारण नुसते तज्ज्ञ असून उपयोग नाही पण समाजात बदल घडून येण्यासाठी आग्रही असणारे लोक असण्याची आवश्यकता आहे आणि त्या लोकांनी आपल्यासारख्याच लोकांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर काम करायची आवश्यकता आहे त्यामुळे ओआरएफनी अण्णा आजारांचं आंदोलन सुरू झालं तेव्हा त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक आमच्या स्तरावर अर्थात ओआरएफचं काम मुंबईतल्या एका कोपऱ्यात आहे त्यामुळे आमच्या कामाला थोड्याशा मर्यादा आहेत पण अण्णा आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी म्हणून आम्ही एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं त्यानंतर त्या आसपास अण्णांनी लोकांना असं आवाहन केलं की जनलोकपाल विधेयकामध्ये काय सूचना चा त्या त्याच्यासाठी लोकांकडनं हे मांडलं होतं सरकारनी पण अशा प्रकारचं लोकांना आवाहन केलं होतं म्हणून ओ आर एफ मुंबईनी लोकांना आवाहन केलं की तुमच्या याच्याबद्दल काही सूचना असतील किंवा जसे असतील ते आमच्यापर्यंत कळवा त्या एकत्रित करून आम्ही सरकारपर्यंत आणि अण्णांपर्यंत पोचवायचं वार वार काम करू असं थोडंशा लेवलवर ओ आर एफनी काम करत आहे खास करून सॅनिटेशन आणि हे विषय आहेत अर्थात त्याच्यातही जास्त करून ओआरएफचं काम मुंबईत पुरतं मुंबईत हे आहे पण झोपडपट्ट्यांमध्ये काही चांगल्या सामाजिक संस्था आहेत जसं की त्रिरत्न प्रेरणा मंडळ हे सांताक्रुज जवळ झोपडपट्ट्यांमध्ये शौचालय आणि याच्यात काम करतं तर ओआरएफचे लोक त्रिरत्न प्रेरणा मंडळ असेल किंवा घाटकोपरला या फाउंडेशन आहे ते पण असं झोपडपट्टीत काम करतं आरोग्य क्षेत्रात त्यांच्याबरोबर काम करतात त्यांच्याबरोबर कधीतरी व्हॉलेंटिअरिंग करून त्याच्यात थोडंसं अर्थात तो खारीचा वाटा असतो त्याच्यात काही फारसं साध्य होत नाही पण आपण जोपर्यंत रस्त्यावर उतरून काम करत नाही तोपर्यंत बदल घडवून येतील अशी अपेक्षा व्यर्थ आहे आणि मला असं वाटतं मला असं वाटतं की रस्त्यावर उतरून प्रबोधन करणं ह्याच्या पलीकडे जाऊन आज एक जे आता जो नवा ट्रेंड दिसतोय असं समजा की मागच्या सतरा तारखेपासून तो आलेला आले ट्रेंड आहे असं समजा की या देशातल्या एका निवडणुकीमध्ये जी एक लोकसभेची पोटनिवडणूक होती हिस्सारची तिथं एक आवाहन केलं गेलं की जे जनलोकपालला खुलं समर्थन करत नाहीत त्यांना लोकांनी पाडावं आणि लोकांनी त्याला लोका रिस्पॉन्ड केला लोकांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं अशा लोकांना दिली की जे या जनलोकपाल विधेयकाच्या समर्थन करत नाहीत म्हणजे आता असं मला वाटतंय की बदल करू इच्छिणारे आणि बदल नाकारणारे यांच्यात एक थे थेट लढाई सुरू झालेली आहे आणि जे बदल नाकारतायत त्यांच्या सत्तेचा जो पाया आहे तो त्याला धक्का दिल्याशिवाय बदलच होत नाही अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये जनआंदोलन सामाजिक चळवळी अशा आलेल्या दिसत आहेत तर एकूण या बदलाकडे तुम्ही ओ आर एफ काय पद्धतीनं बघतंय हे मला विचारायचं ओ आर एफ पेक्षा मी वैयक्तिक कसा बघतो हे मला जास्त आवडेल कारण ओ आर एफ संस्थेचं मत आत्ता याच्या याच्यात मला नक्की माहिती नाही पण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण अशा प्रकारचे म्हणजे आज अमेरिकेतही एक टक्का विरुद्ध नव्याण्णव टक्के अशी चळवळ खूप जोरात चालू आहे म्हणजे एक टक्क्याच्या सत्ताधीश आहेत त्याच्यात मोठे बँकर्स आहेत मोठे उद्योगपती आहेत की जे मोठ्या प्रमाणावर समाजाची सत्ता समाजाचं नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवतात विरुद्ध नव्याण्णव टक्के हे सामान्य नागरिक आहेत आतापर्यंत या सामान्य नागरिकांना कुठल्याही अराजकीय झेंड्याखाली किंवा एखाद्या चळवळीखाली एकत्र येता येत नव्हतं तुम्हाला बदल घडवायचा असला तरी तुम्ही या पक्षाच्या मागे जा त्या पक्षाच्या मागे जा असं तुम्हाला करावं होतं आज सामाजिक माध्यम ज्याला म्हणता येईल सोशल मीडिया म्हणता येईल त्या माध्यमातून लोकांना अशी संधी मिळाली आहे हे जे कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे याच्यातलं खूप महत्वाचं साधन आहे म्हणजे अशा प्रकारची चळवळ जर देशभर पसरली तर देशातल्या सामान्य नागरिकांना आपलं म्हणणं दिल्लीत किंवा मुंबईत मांडण्यासाठी संधी मिळू शकेल जसं हे रेडिओचं माध्यम आहे तसं आता इंटरनेटच्या माध्यमातून ज्याला फेसबुक ट्विटर असं हे आपण कदाचित आपल्यापैकी लोकांनी ऐकलं असेल लो वापरलं असेल ही माध्यम आहेत की ही एवढी प्रभावी झालेली आहेत की ज्याच्यामुळे जनता सामान्य जनता एकमेकांशी जोडू शकते स्वतःला आणि मोठ्या प्रमाणावर बदल घडवू शकते म्हणजे जनतेचा रेटा एवढा हे आहे की याच्यावर सरकारला झुकायला भाग पडतं आणि जर ते झुकलं नाही तर जसं आज आपण अरब जगतात बघत आहोत की क्रांती घडून येते किंवा मग सत्तापालट घडून येतो आणि मग दुर्दैवानी त्याच्यात ती अनारकी किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे ही जरी शक्ती खूप महत्वाची असली तरी या शक्तीचा उपयोग नियंत्रितपणे कसा करता येईल हे लोकांनीही आणि जनआंदोलनांनीही समजून घेतलं पाहिजे कारण एकदा तो राक्षस वाटली बाहेर आला की मग तो कोणाच्याच नियंत्रणात राहत नाही त्यामुळे हे पण सरकारलाही आता लोकांचं न ऐकून चालणार नाही हे याच्यातलं सगळ्यात मोठं ताकद यायची आहे हो आणि मला असं विचारायचं की एकूण एक तू एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता पण आहेस आणि एक ऑर्गनाइज लेवलवरती तू याचं संशोधनाचं अभ्यासाचंही काम करत असतो काय वाटतं तुला की आपल्या देशामध्ये दे आता जे काही एक सोळा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट हा जो काळ होता पंधरा दिवसांचा त्या काळात लोकांनी अनुभवलं की कोणताही ऑर्गनायझर नाही कोणताही स्पॉन्सर नाही कोणताही ज्याला कॅरिश्मॅटिक लीडर म्हणू आपण तसा कोणताही उपलब्ध नाही एक साधा माणूस की ज्याच्या ज्याच्या स्वतःच्या तो काही उत्तम वक्ता नाही अण्णा आजारे म्हणजे किंवा तो फार विद्वान आहे असंही त्याचं काही म्हणणं नाही पण त्याच्या प्रामाणिकतेबद्दल आणि कॅरेक्टरबद्दल लोकांना एक खूप विश्वास वाटतो भारतातल्या आणि त्यांनी जी लढाई केली भ्रष्टाचाराविरुद्ध कन्सिस्टंटली वाईटपणा अंगावर घेऊन त्याबद्दलही लोकांना खूप आदर आणि त्यांची विश्वासार्हता त्यामुळे उंचावलेली होती आणि म्हणून कोणतंही माध्यम नसताना केवळ एकतर प्रसिद्धी माध्यम होती बरोबर आणि सामान्य माणसाची श्रद्धा आणि काहीतरी बदल घडला पाहिजे ही भावना यातून लक्षावधी लोक आपल्या देशातले रस्त्यावर आले एकूण एक कार्यकर्ता म्हणून तुला हा जो एक ट्रेंड आलेला आहे की लोक त्यांच्या खूप जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरती कुठल्याही माध्यमाशिवाय एकत्र येत आहेत आणि प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत ह्या ट्रेंड आणि जे जे तुमचं चाललेलं काम आहे तर काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्हाला आता ही संधी ही जी परिस्थिती ही अधिक फेवरेबल वाटते तुमचे विचार आणि काम समाजात घेऊन जायला की आता खूप लोकांशी संवाद करण्याची गरज पडेल कदाचित का कारण लोक स्वतंत्र विचार करू लागलेत आणि एकत्र येऊन कृती करू लागलेत म्हणजे विचार स्वतंत्र पण मग त्याच्यातलं मिनिमम ऍक्सेप्टेबल प्रोग्राम त्याच्यावर कृती तर तू या सगळ्या बदलाच्या परिस्थितीकडे कसं पाहतोय अण्णा आजार यांचं आंदोलन यशस्वी झालं कारण एक जनतेत राग होता याच्याबद्दल वाद नाही दुसरं यशाचं कारण म्हणजे अण्णांकडे असणारी जी मॉरॅलिटी किंवा त्याचं जे महात्मा गांधींसारखं जे व्यक्तिमत्व आहे अण्णांचं की याच्यावर डाग नाही एकही त्यामुळे लोकांकडे कुठलं तरी नेतृत्व होतं अनेक देशात असं असंतोषाला पण त्याला नेतृत्व नव्हतं भारतात सुदैवाने ते नेतृत्व होतं तो त्याच्यातला फॅक्टर होता तिसरं जसं तुम्ही म्हणालात तसं प्रसिद्धी माध्यमांनी याच्यातनं खूप महत्वाची भूमिका बन बजावली आणि प्रसिद्धी माध्यमांवरही कोणीतरी दबाव आणायला लागतो कारण त्यांनाही शेवटी एखादी बातमी ही टीव्हीवर दाखवण्याच्या लायकीची आहे की नाही किंवा ती देशातलं घडतंय की नाही हे आहे तर प्रसिद्धी माध्यमांवर दबाव आणण्याचं काम या मोबाईलमधल्या एसनी किंवा मग ट्विटर फेसबुकनी अशानी केलं यामुळे एक मोठी शक्ती तयार झालेली आहे की जी मीडिया माध्यमं सामाजिक माध्यमं आणि अशा जनआंदोलन यांचं हे तिघांचं मिश्रण आहे हे खूप एटम बॉम्बसारखं खूप ताकदवान झालेलं आहे पण आता याच्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना हे खूप मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे अनेकदा आपल्याला असं लक्षात येतं की जे सच्चे कार्यकर्ते असतात त्यांचं अनेकदा असं मत असतं की आपल्याला प्रसिद्धीची काय गरज आहे मी जर काम करते तर लोक येतील बघतील असं हे होईल दुसरीकडे अशा अनेक संस्था असतात की ज्यांची प्रसिद्धीतच सगळी शक्ती जाते आणि काम बोटभर आणि प्रसिद्धी हातभर अशी अवस्था असते पण आजच्या या जगात थोडीशी प्रसिद्धी नाही ज्याला म्हणता आली तरी आपण जे काम करतोय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं आणि नुसतं काम नाही आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे याचीही संधी उपलब्ध करून दिलेली आहे पण सगळ्यात त्यातला कठीण भाग आहे हा संघटन बांधणीचा आहे जो सामाजिक कार्यकर्त्याला खूप त्याचा वेळ जातो याच्यात कारण एखादी छोटी संघटना उभी करणं काही सच्चे कार्यकर्ते जोडणं आणि त्याच्यातनं एखादं मोठं काम उभं करणं याच्यासाठी माणसाची अनेक वर्ष जातात असं वाटतं की इंटरनेटवर किंवा मीडियाचा वापर करून हे पटकन सोपं होऊ शकतं कारण पंधरा दिवसात लाखो लोक कुठल्याही याच्याशिवाय अर्थात ही ताकद आहे पण ही ताकद जर पंधरा दिवस जी ताकद दिसली ती पुढची दहा वर्ष दिसायची असेल जर हे एकत्र आलेल्या लोकांना एकत्र ठेवायचं असेल जसं राजकीय पक्षांच्यात घडलं की एखाद्या पक्षाच्या मागे लाख लोक एकत्र नंतर त्याचा पक्ष झाला आणि नंतर त्या पक्षांनी पुढची पंचवीस वर्ष राज्य केलं किंवा स्वतःची ओळख तशी तसं जर जनआंदोलनाला काहीतरी करायचं असेल तर मग ह्या एकत्र आलेल्या लोकांना तुम्ही कशाप्रकारे एकत्र ठेवू शकाल कारण नाहीतर मग तो ओघ ओसरला नंतर ती भरती गेली की पुन्हा ओटी सुरू होईल पुन्हा लोक पांगतील तर म्हणून याच सामाजिक माध्यमांचा आणि मीडियाचा वापर करून या कार्यकर्त्यांना जर काही काम देता आलं या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या किंवा त्यांच्या त्यांच्या शहरातल्या चांगल्या सामाजिक संस्थांकडे किंवा अशा लोकांकडे वळवता आलं की ज्यांचा जो मोकळा वेळ आहे त्याच्यातनं त्यांचा वापर करून किंवा त्यांची जी स्किल्स आहेत त्यांना ज्या गोष्टी येत आहेत कोणी पत्रकार असतात कोणी अकाउंटंट असतात कोणी असतात त्यांनी आपल्याला जे येत आहे ते त्याचा वापर शनिवार रविवारी एक तास सामाजिक संस्थांसाठी बसल्या जागी करणं किंवा तिथे जाऊन करणं अशा प्रकारचा त्यांना विधायक कार्यक्रम देणं म्हणजे मला असं वाटतं की वा, ते ते महात्मा गांधींची चळवळ तीस वर्ष चालली स्वातंत्र्याची चळवळ आणि तीस वर्षाच्या यांनी स्वातंत्र्य मिळण्या म्हणजे तसं तसा विचार केला तर वाटतं की खूप उशीर झाला पण महात्मा गांधींचं सर्वात मोठं योगदान असं आहे की त्या चळवळीतनं कार्यकर्ते घडले त्यांना एक सामान्य माणसानं एक विधायक कार्यक्रम दिला की सूत काटायचं असेल किंवा असं करायचं असेल सामान्य माणसाला त्याच्यातनं डिग्निटी काहीतरी स्वतःचं आत्मसन्मान प्राप्त करून दिला तसं हे जे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आज जोडलेले आहेत त्यांना असं थोडंसं वाटतं की हे काहीतरी पटकन घडून आलं पाहिजे बदल आता आम्ही लाखो लोक एकत्र आलोय आता लगेच सरकार बदललं पाहिजे लगेच पुढच्या पंधरा दिवसात भ्रष्टाचार संपला पाहिजे त्याच्या पुढच्या ह्या सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागणार आहे म्हणजे कितीतरी तर त्यामुळे हे जे जन जनआंदोलनाचे जे नेतृत्व आहे त्यांना आता थोडासा आपली शक्ती आता या गोष्टींवर खर्च करावी लागणार आहे की या नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना टिकवायचं कसं त्यांना विधायक काम कसं द्यायचं आणि त्याच्यासाठी सामाजिक माध्यमात ती ताकद आहे फक्त तिथेही संघटन बांधणी आवश्यक आहे आणि ते आपल्याला शिकावं लागेल बरोबर आहे तुझं श्रोत्यांच्यासाठी साठी मला वाटतं की तू तुमच्या ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचा पत्ता ईमेल फोन नंबर असं जरा आम्हाला मोठ्याने वाचून दाखव आणि श्रोत्यांनो तुम्ही तुमचं पेन आणि कागद हे जवळ घ्या आणि हा पत्ता तुमच्याकडे तुम्ही नमूद करा जो आता तुम्हाला अनय जोगळेकर सांगतायत म्हणजे तुम्ही देखील या ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनशी संपर्क करू शकाल आणि तुमच्या कल्पना तुमचे विचार तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकाल मान्य अनय जोगळेकर आपल्याला पत्ता सांगतायत ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन मुंबईचा ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन थोडक्यात सांगायचं तर मंत्रालयाच्या अगदी बाजूला आहे पण त्याचा पत्ता आपल्याला मी सांगतो एनकेएम इंटरनॅशनल हाऊस एन केम इंटरनॅशनल हाऊस त्याच्या पाचव्या मजल्यावर आहे पाचवा मजला आ, एकशे अठ्यात्तर ब्लॅक बॅकबे रेक्लेमेशन एकशे अठ्ठ्याहत्तर कॉमा बॅक बे रेक्लेमेशन बाबूभाई चेन्नई मार्ग कॉमा बाबूभाई चेन्नई मार्ग मुंबई कॉमा मुंबई चारशे पिनकोड पिनकोड चारशे शून्य वीस शून्य वीस आणि त्याच्या क्रमांक नंबर आहे संपर्क क्रमांक आपण लिहून घ्या मुंबईचा कोड आहे झिरो टू टू झिरो टू टू सिक्स वन थ्री वन सिक्स वन थ्री वन थ्री एट झिरो झिरो थ्री एट झिरो झिरो हा पत्ता आपण सर्वांनी लिहून घेतला असेल आता अनैशे आपण ईमेल बद्दल पण आम्हाला आण तू सांग माझा ईमेल देतो तुम्हाला काय हरकत माझं नावच आहे त्याच्यात ए एन ए वाय ए एन ए वाय डॉट डॉट जे ओ जे ओ जी एल ई जी एल ई के ए आर के एट ऍट द रेट ओ आर एफ ओ आर एफ ऑनलाइन एन एल आय एन ई ओ आर एफ ऑनलाइन डॉट ओ आर जी डॉट ओ आर जी आपण सर्वांनी आणायचा ईमेल अॅड्रेसही लक्षात ठेवला पाहिजे आणि लिहून घेतला पाहिजे आणि या ईमेलवरती आणि फोन क्रमांकांवरती आपण त्याच्याशी संपर्क करू शकता संवाद करू शकता दुसऱ्या एका महत्वाच्या विषयाबद्दल आणायशी आपण चर्चा चा करणार आहोत अर्थातच भारत आणि इस्रायलच्या संबंधांविषयी आणि भारतातनं अनेकांना इस्रायलमध्ये जाऊन अनेकविध गोष्टी शिकण्याची जी संधी आहे त्याबद्दल तर या इस्रायलच्या कामाशी आणि इस्रायल वकिलातीशी तुझा संबंध कधी आला मी इस्रायल वकिलातीत दोन हजार सहा सालपासनं म्हणजे आता जवळजवळ पाच वर्ष काम करत आहे आणि माझं काम जनसंपर्क अधिकारी या अंतर्गत म्हणजे वेगवेगळ्या बातम्या ज्या भारत इस्रायलशी संबंधित आहेत त्याची त्या जप त्या, त्या स्टोर करणं नंतर जेव्हा इस्रायलमधनं पाहुणे येतील राजकीय नेते येतील तेव्हा मीडियाशी संपर्क करून कॉर्डिनेट करणं त्यांचं वेबसाईट आणि या सगळ्या गोष्टी हाताळणं अशी कामं मी करत असतो पाच वर्ष गेली आणि त्याच्या आधीपासून साधारणतः माझा हा अभ्यासाचा थोडासा आवडीचा विषय आहे त्यामुळे आता तू पाच वर्ष या भारत आणि इस्रायल या, या संबंधामध्ये पण काम करत असतो मी तुला असं विचारतो की काय मागच्या पाच वर्षामध्ये भारत आणि इस्रायल यांचे जे राजकीय सांस्कृतिक सामाजिक संबंध आहेत ते काय दृढावत आहेत की दुरावतायत आहेत काय परिस्थिती आहे भारत आणि इस्रायल या दोन देश तशा खऱ्या दोन संस्कृती आहेत म्हणजे जसं भारताला चार हजार वर्षांचा इतिहास आहे तसं इस्रायललाही चार हजार वर्षांचा इतिहास आहे भारताचं स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेऐस साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेस साली झालं त्याच्यानंतर नऊ महिन्यांनी इस्रायल स्वातंत्र्य झालं आणि अनेक दहशतवाद हा दोघांना असलेला समान शत्रू आहे आणि असे अनेक आपल्यात समान दुवे आहेत भारत इस्रायल औपचारिक संबंध एकोणीसशे ब्याण्णव एक ब्याण्णव साली स्थापन झाले म्हणजे आता हे वर्ष आपण जे साजरं करतोय ते आम्ही भारत इस्रायल संबंधांचं विसावं वर्ष म्हणून स्थापन करतोय आणि मी पाच वर्षांपेक्षा या गेल्या वीस वर्षांचा एक थोडक्यात आढावा घेऊन असं सांगेन की वीस वर्षांपूर्वी जवळजवळ आपला द्विपक्षीय व्यापार हा शून्य होता काही त्याच्यात म्हणजे नगण्य होता आज तो पाचशे कोटी डॉलर्स म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयांपर्यंत वर्षाला झालेला आहे त्या व्यापारामध्ये शेती हा दोन याचा खूप महत्वाचा अंग होतं म्हणजे अनेक भारतातले शेतकरी इस्रायलला शेती बघण्यासाठी येतात शेती शिकण्यासाठी येतात इस्रायलमधले लोक येऊन त्याचं ट्रेनिंग देण्यासाठी हे होतं त्याच्याशिवाय जलव्यवस्थापन असेल याच्यातही मोठ्या प्रमाणावर सहकार्य चालू आहे सौर ऊर्जा असेल किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून ऊर्जा असेल त्याच्यातही इस्रायल आघाडीवर आहे शेतीमध्ये डेअरी फार्मिंग अहमदनगर जिल्ह्यात तसा हा डेअरीसाठी ओळखला जातो जिल्हा इस्रायल जगात नंबर एकवर वर आहे इस्रायलमधल्या काही दिवसाला चाळीस लिटर किंवा वर्षाला बारा हजार लिटर दूध देतात आणि त्या त्यानिमित्ताने भारत इस्रायल बऱ्याच गोष्टी देवाणघेवाण करण्यासारख्या आहे आता काही गेल्या खास करून पाच वर्षात जो बदल जाणवतोय तो म्हणजे एकतर हा व्यापार खूप झपाट्याने वाढलाय म्हणजे शून्यापासून ते पंचवीस हजार कोटी रुपयांपर्यंत आणि आता जो त्यातला भाग आहे सुरुवातीची काही वर्ष हा व्यापाराचा शेती आणि देवाणघेवाण हा जास्त प्रमुख हिस्सा होता आता भारतीय कंपन्या इस्रायलमध्ये गुंतवणूक करतायत इस्रायली कंपन्या भारतात गुंतवणूक करतायत आणि खास करून इंजिनिअरिंग असेल हायटेक इंडस्ट्री असेल या क्षेत्रांमध्ये हे आहे आपली जैन इरिगेशन कंपनी आहे तिने इस्रायलमधली नंबर दोन ची इरिगेशन नांदाद म्हणून आहे ती विकत घेतली आहे भारतातल्या सन फार्मास्युटिकल कंपनीने इस्रायलमधली टारो कंपनी विकत घेतली टाटा कन्सल्टन्सी जर टी जी कंपनी त्यांचं इस्रायलमध्ये आता रिसर्च केंद्र आहे त्यामुळे एक त्याच्यातली चांगलं हे दिसतंय की म्हणजे इस्रायली कंपन्या जसं भारतात गुंतवणूक आहेत तसं भारतीय कंपन्या इस्रायलमध्ये गुंतवणूक आहेत जगात अनेक शोध आहेत अगदी ठिबक सिंचन तंत्रज्ञानापासून ग्रीन हाऊसेस असेल तेपासनं ते आताचे कॉम्प्युटरचे आणि या सगळ्या गोष्टी इस्रायलमध्ये शोधण्यात आलेल्या आहेत आणि इस्रायल ही एक म्हणजे संशोधन केंद्र आहे आणि भारताने त्याच्यात इस्रायलमध्ये गुंतवणूक करून भारत यांच्या संयुक्त भागीदारीद्वारे किंवा एकत्रित प्रयत्नाद्वारे भारताच्या ज्या आज अनेक समस्या आहेत किंवा जगभरातल्या अनेक समस्या आहेत शेतीसाठी पाण्याची समस्या असेल किंवा इतरही अनेक गोष्टींची समस्या आहेत त्यांची उत्तरं शोधून काढणं या दृष्टीने आता जे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि मला असं वाटतं भारत आणि इस्रायल यांनी एकत्र काम केलं भारतातही उद्योजकता खूप चांग मोठ्या प्रमाणावर आहे भारतातही लोकांची नाविन्यपूर्णता लोकांच्यात आहे त्यामुळे भारत इस्रायल एक नैसर्गिक मित्र आहेत आणि त्यामुळे ते एकत्र खूप चांगल्या रीतीने गेल्या काही वर्षात काम करतात फारच छान मला आठवतं हो की एकोणीसशे सत्त्याहत्तर साली मोशे दायन भारतामध्ये आले होते इस्रायलचे त्यावेळेचे परराष्ट्र मंत्री होते आणि मग एक चर्चासंवाद बरेच वर्ष होत होता की भारत आणि कारण इंदिरा गांधी होत्या तेव्हा भारतामध्ये आणि त्यांची काही राजकीय धोरणं होती जागतिक स्तरावरच्या राजकारणाच्या जा संदर्भातली आणि मग मला वाटतं खास करून एनडीएच्या काळामध्ये इस्रायलशी संबंध पुढाकार अजून घेण्यामध्ये पण एक थोडीशी जास्त पुढाकार घेण्यात आलेला होता आणि आता तर अनेकविध पातळ्यांवरती हा संबंध असा विकसित झालेला पाहायला मिळतो एकूणच भारतामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना इस्रायलमधली ही जी प्रगती आहे ती पाहण्याची संधी तुम्ही कशा प्रकारे उपलब्ध करून देत असता आणि त्यासाठी नक्की प्रक्रिया काय नुकतेच आमच्या अंबादास चव्हाण हे एका आपल्या इस्रायलमधल्या आंतरराष्ट्रीय अनैतिक मानवी वाहतूक परिषदेमध्ये सहभागी होऊन आलेले होते आणि तो त्यांना अतिशय समृद्ध करणारा अनुभव वाटला आणि अशी शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कदाचित प्रचंड मोठी संधी आहे पण ती खूप लोकांना अजून माहिती नाही तर कशा प्रकारची संधी आहे आणि त्याची ती कशी टॅप करता येईल हा एक खूप गमतीशीर विषय म्हणजे पर्यटनाचा विषय केला तर म्हणजे आज भारत हा इस्रायलला भेट देणाऱ्या लोकांमध्ये आशियात सगळ्यात जास्त सगळ्यात पहिल्या क्रमांकावर देश आहे पण असं असलं तरी भारतातनं इस्रायलमध्ये चाळीस हजार लोकं जातात दरवर्षी आणि इस्रायलमधनही भारतात चाळीस हजार पर्यटक येतात पण इस्रायलची लोकसंख्या आहे पंच्याहत्तर लाख त्यातले चाळीस हजार भारतात येतात आणि भारताची लोकसंख्या एकशे एकवीस कोटी तरी त्याच्यातनं चाळीस हजार जातात म्हणजे जर इस्रायलच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे करायचं झालं तर मग भारतातले निदान एक कोटी लोकांनी इस्रायलला जायला पाहिजे त्यामुळे आणि पण मला अशी अपेक्षा मला असं नक्की खात्री आहे की मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकांना इस्रायलबद्दल इंटरेस्ट आहे तो निर्माण होतोय आणि ते जायची इच्छा आहे म्हणजे खास करून हा पर्यटनातला विषय झाला पण इस्रायलच्या लोकसंख्या पंच्याहत्तर लाख असली तरी इस्रायल दरवर्षी जवळजवळ दर दो दोन कोटी पर्यटक इस्रायलमध्ये जगभरातून येतात आणि त्याच्यातनं दुसरा गमतीचा भाग म्हणजे भारतातनं आतापर्यंत होणारं पर्यटन हे धार्मिक पर्यटन होतं कारण इस्रायल ख्रिश्चनिटी असेल इस्लाम असेल आणि जू लोक असतील या तिघांसाठी भूमी म्हणून आहे आणि ते आपले लोक तिकडे वेगवेगळ्या धर्माचे लोक तिकडे त्या याच्यासाठी जातात पण आता जशी इस्रायल ही धार्म ही पवित्र भूमी आहे तशी ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती पवित्र भूमी आहे कारण जगातलं नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान इस्रायलमध्ये शोधलं होतं तर त्याच्यासाठी आजकाल इस्रायलला अनेक लोक जातात महाराष्ट्रात अनेक कंपन्यांनी इस्रायलला एग्रो टुरिझम सुरू केलेलं आहे त्या याच्यासाठी जायची संधी मिळते दर तीन वर्षांनी इस्रायलमध्ये अॅग्रिटेक म्हणून जगातलं कदाचित सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आणि कार्यशाळा होते दोन हजार सहा सालच्या प्रदर्शनात आपल्या इथले केंद्रीय कृषी मंत्री श्री शरद पवार असतील किंवा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असतील यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट दिली होती महाराष्ट्रातल्या सहाशेहून अधिक शेतकऱ्यांनी तेव्हा भेट दिली होती दोन हजार नऊ साली खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता पुढची कॉन्फरन्स दोन हजार बारा मध्ये आहे याच्याशिवाय इस्रायल एक त्यांचा मशाव इंटरनॅशनल म्हणून ही संस्था आहे की ज्यांची भूमिका अशी आहे की जी जू लोकांची संस्कृती आहे की ज्याच्या टीकाओलाम म्हणून त्यांची एक संज्ञा आहे किंवा लेट्स हील द वर्ल्ड म्हणजे आपल्याकडे जर काही चांगलं असेल तर जगाचं जखमा पुसूया की जगाला काहीतरी बरं करण्यासाठी कर, या या त्यातनं ती सुरू झालेली आहे त्यामुळे मशाव या संस्थेने दरवर्षी ते विविध कोर्सेस आयोजित करतात त्याच्यात शेतीबद्दल असतात तसं जसं आता अंबादास गेला ती ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल होती त्याच्याबरोबर मीडिया ता ती मीडियाबद्दल असतात असे त्या कोर्सेससाठी लोकांना इस्रायलला जायला इस्रायली सरकार स्कॉलरशिप देतं त्यातला जो तिकडचा राहणा खाण्याचा आणि ट्रेनिंगचा खर्च आहे ते इस्रायल गव्हर्नमेंट करतं हा एक त्यातला हे झाला दुसरा आता एक आम्ही नवीन प्रकल्प केला केलाय तो म्हणजे भारतातले कृषी विद्यार्थी एक वर्षासाठी जर इस्रायलला जाऊ शकले आणि तिथे जर त्यांनी शेतात काम करून जर त्यांना नाविन्यपूर्ण अनुभव किंवा तिकडचं प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करता आलो तर या आणि एक प्रायोगिक तत्व यावर्षी मुंबई विद्यापीठाचे बावीस आणि बंगलोर विद्यापीठाचे सहा असे टोटल अठ्ठावीस मुलं इस्रायलला एक वर्षासाठी गेलेली आहेत तसा तो खूप कष्टाचा कार्यक्रम आहे पण शेवटी कष्ट केल्याशिवाय तुम्हाला शेतीतलं काही शिकायचं असेल तर नुसतं ते वर्गापासून शिकता येत नाही यातला चांगला भाग असा आहे की तिथे ते काम करून त्यांना प्रत्यक्ष शेती बघायचा आणि तंत्रज्ञान वापरायचा अनुभव मिळेल पण त्याच्यातनं त्यांना सुमारे मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील काम ज्याच्यातनं त्यांचा शिक्षणाचा सगळा खर्च हे केला जाईल आणि पुन्हा त्यांना घरी पाठवायलाही चांगल्यापैकी पैसे मिळू शकतील तर आता हा प्रयोग जर यशस्वी झाला पुढच्या वर्षी तर अनेक मुलं आपल्या इथली जाऊ शकतील आमचा थोडासा प्रयत्न चालू आहे की भारतीय विद्यापीठांनी इस्रायलच्या विद्यापीठांबरोबर विद्या सहकार्य करा करावे मला असं वाटतं आज भारतातनं परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण घेतलं तर त्याच्यात इस्रायल कुठे बसत नाही बरेचसे लोक अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये जातात पण मला असं वाटतं की खास करून ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात उच्च शिक्षणामध्ये ज्याला तंत्रज्ञान प्रशिक्षण किंवा स्किलिंग ज्याला म्हणता येईल नैपुण्य कौ, कौ, कौशल्य वृद्धी करणार आहे त्याची खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे ते खास करून शेती असेल ते खास करून अपारंपरिक ऊर्जा असेल या क्षेत्रांमध्ये इस्रायल शैक्षणिकदृष्ट्या बऱ्याच काही ऑफर करू शकतो आणि मला असं वाटतं आम्ही अर्थात अजून या क्षेत्रावर प्रयत्न करतोय काही आत्ता आमच्या हातात काही असे उत्तर नाहीये पण मला असं खात्री आहे की भविष्यात या प्रकारे कार्यक्रम तयार झाले तर मोठ्या प्रमाणावर भारतातल्या विद्यार्थ्यांना किंवा तंत्रज्ञांना इस्रायलमध्ये जायची संधी मिळेल फारच छान आणि जर इस्रायली वकिलातीशी म्हणजे हे काय वेबसाईट आहे का ज्याच्यावर ही माहिती मिळत असते कंटिन्युअसली कोणती ती वेबसाईट असेल तर इस्रायलचं आमचं कॉन्स्युलेटच वेबसाईट आहे त्याचं ऍड्रेस मी तुम्हाला सांगतो तो एच टी टी पी एच टी टी पी हायफन स्लॅश स्लॅश हायफन स्लॅश स्लॅश मुंबई मुंबई डॉट डॉट एम एफ एम एफ ए डॉट जी ओ व्ही डॉट जी ओ व्ही डॉट आय एल डॉट आय एल एल मी तुला विनंती करतो आणि पुन्हा एकदा हा uh, साईटचा ऍड्रेस तू रिपीट कर मुंबई एम एम बी आय ए आय डॉट एम एफ ए डॉट एम एफ ए डॉट जी ओ व्ही डॉट जी ओ व्ही डॉट आय एल डॉट आय एल मित्र हो, हा ऍड्रेस तुम्ही लिहून घेतला असेल आणि आम्ही अपेक्षा करतो की आपण या साईटला भेट द्याल आणि निश्चितच ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड असेल इच्छा असेल त्या क्षेत्रातली प्रगती पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी आपणही इस्रायलला जाण्याची जरूर धडपड करा आणि या सगळ्या दोन विषयांवरचा संवाद तुझ्याशी मी केलेला आहे तू आमच्या नगरच्या सगळे तरुण लोक खास करून हा कार्यक्रम आमचा ऐकत असतात त्यांच्यासाठी तू काय सांगशील माझं म्हणणं तरुणांसाठी खास करून मी असं सांगेन की काळ झपाट्याने बदलतोय म्हणजे माझा ओ आर एफ मध्ये काम करण्याचा विषय आहे मराठीतून माहिती तंत्रज्ञान किंवा भारतीय भाषांमधून माहिती तंत्रज्ञान त्या अनुषंगाने मी लोकांना तरुणांची एक एक थोडक्यात संदेश असा हे देऊ शकेन की आज उच्च शिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान असेल याच्यासाठी तुम्हाला जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठात जायची गरज नाही अगदी मुंबईला जायची गरज नाही किंवा कुठेही जायची गरज नाही आज इंटरनेट घरोघरी पोहचू लागलाय आग ज्यांच्याकडे संगणक नाही त्यांच्याकडे मोबाईलमधनं इंटरनेट पोहोचू शकलाय त्याच्यात व्हिडिओद्वारे किंवा इतर याच्याद्वारे तुम्ही जगातल्या सर्वोत्तम लोकांची माहिती कुठल्याही विषयावरची चांगली माहिती तुम्ही वाचू शकता भाषांतर त्याचं करून आपल्या भाषेमध्ये समजू शकता याचा सगळ्याचा बाऊ करायची गरज नाही आहे हे तंत्रज्ञान आहे हे फक्त मनोरंजनासाठी नाही तर ते शिक्षणासाठी आहे ते त्याच्यातनं उद्योजकतेच्या संधी शोधण्यासाठी आहे त्यामुळे मी तरुणांना असं सांगेन की या तंत्रज्ञानापासून स्वतःला दूर न ठेवता ज्या कुठल्या प्रकाराने असेल जसं काही आपलं जेवढी आर्थिक क्षमता असेल किंवा जसं काही हे असेल त्याचा आपण वापर करून जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करा आणि स्वतःला आजच्या जगात तुमच्याकडे कुठली पदवी आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला काय येतं आणि तुम्हाला काय करायचं आहे तुमची धडपडी वृत्ती ही सगळ्यात महत्वाची ठरते त्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रात जर ती धडपडी वृत्ती ठेवलीत तर मग तुम्हाला नक्कीच संधी आहे धन्यवाद अनेक तू आज या ठिकाणी आलास आणि आम्हाला अत्यंत मौल्यवान अशी माहिती दिलेली आहेस आणि आम्ही नगरच्या तरुणांना आम्ही रेडिओ नगर तर्फे विनंती करतो की या माहितीचा आपण उपयोग करा संवाद करा संपर्क करा आणि निश्चितच स्वतःचं जीवन बदलण्याची एक संधी तुम्ही जरूर घ्या अनेक तू इथं आलास आणि रेडिओ नगरच्या श्रोत्यांसाठी एक दिलखुलास मुलाखत दिलीस याबद्दल मी रेडिओ नगरच्या वतीनं आणि स्नेहालय परिवाराच्या वतीनं तुझे हार्दिक आभार मानतो ऐकत राहा रेडिओ नगर नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आवाज तुमचा